सामाजिक कार्यकर्त्याच्या स्टिंग ऑपरेशनमुळे बार्शी येथील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार उघडकीस आला आहे. बार्शी शहरातील तुळशीराम रोडवर असलेल्या शाह हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमध्ये रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचा दावा बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा होलसेल औषध विक्रेते राजन ठक्कर यांनी केला आहे. याबाबत ठक्कर यांनी स्वतःच्या कामगाराला पाठवून सदर काळाबाजार करणाऱ्या मेडिकल चालकाचे स्टिंग ऑपरेशनही केलं आहे. तसा व्हिडिओ त्यांनी अन्न आणि औषध विभागाला आणि सर्व माध्यमांना पाठवत कोरोना काळात असंवेदनशीलता दाखवणाऱ्या मेडिकल स्टोअरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.